हॅलो गाईज, स्वागत आहे आपल्या पुन्हा एकदा आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज आपण आज दसऱ्याचा कार्यक्रम आहे आणि आपण शेतात पण कार्यक्रम घेतलेला आहे. तर आज आपल्याला बघायला भेटणार आहे की बंजाराची फेमस डिश म्हणजेच तुम्हाला पण माहीत असेल सळई म्हणतात याला. सळई हा कशी बनवते आणि कशा प्रकारे बनवते हे तुम्हाला सगळं दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. तर मग चला. हे आहे नाना. नानानी बकरा कापलंय हे बघा. आणि हे पप्पा आहे. हे आहे मामा. मामा बघा कसा कापते. इतका सामान आणलेला आहे आम्ही आणि एक कोथिंबीर आणि सळी कशी प्रकारे बनते यांनी पहिलेपासून तर शेवटपर्यंत खाण्यापर्यंत सगळं दाखवणार आहे. तर बघा पूर्ण व्हिडिओ. लगन थे ना वो तो हाय ना करा गोली का मैं लिख दे गोली का तेल आ रहा सिरे में मक्खी सी मत आवाज करो वो तो हाथ का मतलब का गोली रुको जैसे काय कर जैसे बेटे काय करा रहा अगर सरो अगर सरो हां हे आमची दीदी इथं बसण्यासाठी सगळं कचरा साफ करत आहे हे बघा. काकू आई आणि काकू हे पूजा करताय सीता देवीची कारण कापूस पण लय आला आमच्या शेतात हे बघा. काय छे बंच मामाला वास पडला वाटते बहुते आले इथं. इथं काका तयारी करत आहे चूल पेटवण्याची हे बघा. आपले मित्र पण आलेत आपल्या शेतात. मटण कापण्यात मामा एक्सपर्ट आहे बघा. सगळ्यांनी थोडी थोडीच कापली पण मामानी सगळ्यात जास्त कापली. बघा कसा हात चालते मामाचा. हे बघा पेटला चूल आणि पडला त्याच्यावर भगोना. आता याच्यावर याच्यात मटण पडणार तर दाखवतो समोर. चला तेल टाकलेले आहे त्याच्यात. संभार तोडू नये संभार काय भाजी जाऊगी काही समाधान लाई बापूर
सळईचा खूप मस्त वास येत आहे आणि नानाच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे ऑलरेडी काकाच्या पण हे बघा आणि नाना भगवान जवळून काय उठ नजर आणि त्यांच्या नातू त्यांच्या माग हे बघा गोरी कोण काय करवाळो जो बसलेले तर मित्रांनो सळईचा कार्यक्रम चालू आहे तोपर्यंत आपण संत्रा खाऊन सगळेजण संत्रा घेतले सगळ्यांच्या हातात संत्रा कमी आहे का सगळे आधी आधी
सगळ्याच्या तोंडात संत्रेच आहे. मी खाल्ली नाही ना. मी खाल्ली नाही ना. आताच मामाने ढीकभर संत्री आणले आणि सगळे घेतले. हे आपला मेन माणूस आहे, मटण कापणारा, बकरा कापणारा आणि आता संत्री पण खाणार. सावकार गावातला सावकार पिदाडा सावकार. नाना कशी झाली सळी? लय चांगली झाली. लय चांगली आहे. लय चांगली. खा मग दाबू ना. आपले पाहुणे इथून बसलेले आहे. हे बघा भाऊ कशी आहे. हे आपला आचारी शेवटला बसला. एक नंबर बनवली भाऊ. सगळा ग्रेड तुलाच जातो. 100% मध्ये 100. तर फायनली भाई लोक आपला सळीचा कार्यक्रम पूर्णपणे व्यवस्थित झालेला आहे. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. तर फिर मिलते गाईस अगले व्हिडिओ मे. तब तक राधे राधे और जय सेवालाल.